मित्रांनो सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विशाल हा गाडीतून आनंदीला नाशिकला घेऊन येत असतो आणि तो आनंदीला म्हणत असतो की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, आजपर्यंत तुम्ही सर्वांसाठी खूप काही केलेत. तेव्हा आनंदी म्हणते की नाही विशाल, आजपर्यंत आलेल्या अडचणी खूप वेगळ्या होत्या आणि ही अडचण मात्र खूप वेगळी आहे. तर विशाल म्हणतो मॅडम तुमच्यासाठी अडचण ही अडचण कधीच नसते, कितीतरी मोठे प्रॉब्लेम तुम्ही इजिली सॉल्व्ह केलेत. तेव्हा आनंदी म्हणते की अरे विशाल ही प्रेमाची गोष्ट आहे, ही खूप नाजूक गोष्ट आहे. तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम अहो तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही. आनंदी म्हणते की नाही अरे विशाल, यावेळेस जर मला काही करता आले नाही तर हा सुखदाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिच्यावर प्रेम करणाऱ्याच्या मुलाचा सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला मनापासून असे वाटते की प्रेम करणारे दोन व्यक्ती या कधीही एकमेकांपासून दूर होऊ नयेत, कारण प्रेम ही आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर विशाल म्हणतो की कारण प्रेम हे माणसाला जगायला शिकवते आणि वेळ पडली तर मरणाला सुद्धा. मॅडम प्रेमात माणूस काहीही करायला तयार असतो. तर विशालचे ते बोलणे ऐकून आनंदी विचारते की अरे वा विशाल, तू तर प्रेमाचा खूपच अभ्यास केलेला दिसतो. तेव्हा विशाल हसून म्हणतो की नाही मॅडम अभ्यासाचं नाही, पण असेच जे आठवले होते तेच बोललो. आनंदी म्हणते की चल आता लपवू नको अजिबात, जे काही खरे असेल ते सांग लवकर आणि मला सांग विशाल तू कधी कुणाच्या प्रेमात पडलास का. तेव्हा विशाल आनंदीकडे थोडासा पाहतो, शांत होतो आणि परत तो आनंदीला म्हणतो की हो मॅडम. तेव्हा ते ऐकून आनंदी खुश होते आणि काय रे कोण आहे ती, काय नाव आहे तिचे. विशाल म्हणतो की मॅडम वेळ आल्यानंतर सांगेन. तेव्हा आनंदी म्हणते की अरे विशाल असे काय करतोस, आत्ता सांग की कोण आहे ती. विशाल म्हणतो की मॅडम जर काही गोष्टी वेळेत सांगितल्या तरच त्याला अर्थ मिळतो, नाहीतर त्याचे मोल निघून जाते. तर आनंदी म्हणते की हो तू तर बोलण्यामध्ये छान अडकवतो, ते तुला बरे जमते. तर विशाल हसतो आणि मॅडम तसे काही नाही आणि हे पहा मॅडम आपण नाशिकमध्ये सुद्धा पोहोचलो. तेव्हा आनंदी देवाला हात जोडते आणि देवा आम्ही येथे पोहोचलो पण सर्व काही व्यवस्थित होऊन दे. तेव्हा विशाल मॅडमला म्हणतो की मॅडम तुमच्याकडून कधीच काही चुकीचे घडणार नाही, तुमच्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. तर आनंदी म्हणते की पण माझा माझ्यावरच विश्वास नाही. तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम काय बोलला. तर आनंदी म्हणते की काही नाही आणि मनात तिला भीती वाटत असते की पुन्हा नाशिकमध्ये मला पाय तर ठेवावा लागला. आणि मागच्या वेळी जेव्हा ती नाशिकमध्ये आली होती आणि सार्थकने तिचा रुमाल उचलून तिच्याच हातामध्ये दिला होता, हे तिला क्षण आठवतात. मागच्या वेळीसारखे काहीही घडायला नको असा विचार करत असताना तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो. त्यानंतर इकडे सार्थक हा सुखदाला घेऊन गाडीतून येत असतो आणि तो सुखदाला म्हणत असतो की मला असे वाटते या सगळ्याचा काही उपयोग नाही होणार. तर सुखदा म्हणते की अरे सार्थक असं का बोलतोस, सगळे ठीक होईल विश्वास ठेव. सार्थक म्हणतो की तुझ्या त्या कल्याणी ताईला आपलं रिलेशन नाही आवडले तर. तर सुखी म्हणते की अरे तसे असते तर तिने मला पुशच केली नसते की तुला प्रपोज करण्यासाठी. सार्थक म्हणतो की पण तेव्हा सिच्युएशन ही वेगळी होती, कदाचित तिला माझ्याबद्दल पास्ट माहीत नसेल किंवा मला भेटल्यानंतर मी जर त्यांना नाही आवडलो तर. सुखी म्हणते की अरे सार्थक का असा विचार करतो आणि हे बघ मला सुद्धा तुझ्यामुळे आता भीती वाटायला लागली आणि हे बघ असे काही होणार नाही. या सिच्युएशनमध्ये आपण पॉझिटिव्ह राहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण कल्याणीताईच अशी एक व्यक्ती आहे की तीच फक्त जगामध्ये मॉम आणि डॅडला कन्व्हिन्स करू शकते. तीच आपली सार्थक लास्ट होप आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न तर करायला हवा आणि तो पण पॉझिटिव्ह. तू तिला भेटला नाही त्यामुळे तू जरा जास्त विचार करतो, जरा जास्त ओव्हर थिंक करतो तू आणि माझी पूर्ण खात्री आहे की तू कल्याणी ताईला भेटल्यानंतर नक्की रिलॅक्स होशील. अरे यार ती खरंच खूप भारी आहे, म्हणून माझी कधीपासूनची इच्छा आहे की तुम्ही दोघांनी एकमेकांना भेटावे. म्हणून मी तुम्ही दोघे एकमेकांना भेटल्यानंतर इतके एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतान, आपल्या तिघांना असे वाटेल की मी तुमच्या दोघांमध्ये नवीन आहे आणि तुम्ही दोघे एकमेकांना वर्षानुवर्षे ओळखतात. सो रिलॅक्स ट्राय टू पॉझिटिव्ह. तेव्हा सार्थक म्हणतो की मला भेटून ती निगेटिव्ह नाही झाली म्हणजे मिळवले. सुखी म्हणते की अरे सार्थक काय चालले तुझे, तू काय इतका निगेटिव्ह बोलतोस, मी कधीच तुला बोलते की तू पॉझिटिव्ह विचार कर, तू पण ना यार. म्हणून सुखीला सुद्धा टेन्शन येते. तर सार्थक तिला सॉरी म्हणतो, तू आत्ता माझ्याकडे लक्ष देऊ नकोस आणि चल आपण तिला भेटूयात, बघूयात की काय होते ते. तर इकडे आनंदीला जो कॉल आलेला असतो तो सुखदाच्या आई वडिलांचा असतो. तर आभा तिला विचारत असते की कल्याणी तू कुठे आहेस. तेव्हा आनंदी म्हणते की मॅडम मी एका ठिकाणी आलेले आहे, काय झाले बोला. तेव्हा आभा म्हणते की अगं कल्याणी
मी आश्रमात फोन केला होता तेव्हा मला कळले की तू इकडे नाशिकमध्ये आली दे, हे सर्व खरं आहे का? तेव्हा आनंदी हो आणि काय खरं सांगू की नको असे ती विचार करत असते. तेव्हा सुखदाचे वडील विचारतात की कल्याणी जे आहे ते खरे सांग, कुठे आहेस तू? तर आनंदी लगेच म्हणते की हो सर, मी नाशिकलाच आलेली आहे. तेव्हा आबा म्हणते की अच्छा, म्हणजे तू इकडे सुखदाला भेटण्यासाठी आलीस. तेव्हा आनंदी म्हणते की हो मॅडम ते पण. तर आबा म्हणते की एक मिनिट बाळा, मला कळते की अगं सुखदा तुला आत्ता यावेळी तिकडे बोलावून घेणार याचा अंदाज आम्हाला होता, पण प्लीज आमची तुला एक विनंती आहे की या सर्व गोष्टीमध्ये तू सुखदला सपोर्ट करू नकोस. अगं आम्ही तिचे आई वडील आहेत आणि जे काही असेल तिच्या चांगल्यासाठीच विचार करू ना. जो काही आम्ही निर्णय घेणार आहोत तो तिच्या भविष्यासाठीच आहे ना. तेव्हा सुखदाचे वडील म्हणतात की मुळात आम्ही आमच्या मुलीचे लग्न एका लग्न झालेल्या मुलाशी का लावून द्यायचे? आमची एकुलती एक मुलगी असल्यामुळे आमच्या सुद्धा काही इच्छा आकांक्षा तर आहेच ना. त्याच वेळेस आनंदीला जेव्हा तिच्या आणि सार्थकचे लग्न ठरलेले असते आणि सुद्धा म्हणलेले असते की अरे सार्थक ती घटस्फोटित मुलगी आहे आणि तू तिच्याशी लग्न करतो, हे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. तर सुखदाचे वडील म्हणतात कल्याणी अगं सुखदाच्या लग्नाबद्दल आम्ही काय काय विचार केला होता, किती स्वप्न बघितले होती, पण सुखदच आता ती सर्व स्वप्न धुळीस मिळवायला निघाली, मग आता आम्ही काय करायचे ते सांग. ते ऐकून तर आनंदीला धक्काच बसतो. तर सुखदाचे वडील म्हणतात की हे बघ कल्याणी, आम्हाला मान्य आहे की राज्याध्यक्ष हे खूप मोठे नाव आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की आमच्या एकुलते एक मुलीचे लग्न आम्ही त्यांच्या लग्न झालेल्या मुलाशी लावून द्यायचे, त्यामुळे काही झाले तरी हे लग्न आम्हाला दोघांना सुद्धा मान्य नाही. ते ऐकून तर आनंदीच्या डोळ्यात पाणी येते. विशाल विचारतो की मॅडम काय झाले? आनंदी लगेच फोन हातात धरते आणि हॅलो करते. तर आबा म्हणते की बाळा कल्याणी तू सुखदाला नक्की समजाव, ती नक्की तुझे सर्व काही ऐकेन, आम्ही फोन ठेवतो. आनंदी काही उत्तर देत नसते, तिचे डोळे अगदी भरून आलेले असतात. त्यानंतर इकडे सार्थक आणि सुखदा हे जेथे आनंदीला भेटायचे असते तेथे येऊन पोहोचतात. तर सार्थक विचारतो की अगं सुखदा कधी येणार आहे तुझी ती मैत्रीण, तू एकदा फोन करून बघ. आणि हे बघ मागच्या वेळी मी तिला न भेटता गेलो होतो, आता मग पहिल्यांदा मी तिला भेटतो, मग तिला पहिल्यांदा काहीतरी दिले पाहिजे ना. सुखी म्हणते की अरे गुड आयडिया. तर सार्थक विचारतो की तिला नेमकं काय आवडते. तेव्हा सुखी हसून म्हणते की मी तर सार्थक तिला विचारतो की अगं सुखदा सिच्युएशन काय आहे आणि तू मी काय म्हणतेस आणि इतक्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुला इतके रिलॅक्स कसे राहता येते ग. सुखी म्हणते की अरे सार्थक मी टेन्शन घेऊन घेऊ थकलेत आणि आता आपण कल्याणी ताईला भेटणार आहोत ना, मग आपले टेन्शन नक्की दूर होईल. आणि तू मला प्रश्न विचारला की तिला काय आवडते, तर तिला मी आवडते. आणि तो आनंदीसाठी काहीतरी आणायला जातो. त्यात सुखदाही आनंदीला कॉल करते आणि कल्याणीताई तू कुठे पोहोचली असे विचारते. तेव्हा आनंदी म्हणून जाते की अगं मी दोरका रोडमध्ये आले. तर सुखी तिला विचारते की काय गं कल्याणीताई, मी इतक्या दिवसापासून नाशिकमध्ये राहते परंतु मला कोणतेही रोड माहिती नाही, पण तुझ्या हे सर्व कशा लक्षात आहे? तेव्हा आनंदी ते काही उत्तर देत नाही आणि सुखीला म्हणते की मी तेथे येते आणि आत्ता लगेच पोहोचते. सुखी म्हणते की हो लवकर ये, मी तुझी वाटच पाहते. तेव्हा विशाल विचारतो की मॅडम काय झाले? तर आनंदी म्हणते की विशाल काही नाही, मी त्या मुलाला आणि सुखदाला भेटून येते. तो मुलगा मला जर आवडला तर मग त्यांना मी सपोर्ट करेन, पण विद्याधर सर आणि आभा मॅडम यांना कसे समजावू तेच मला नाही कळत. विशाल म्हणतो की मॅडम तुम्ही नक्की काहीतरी मार्ग काढता याची मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा आनंदी म्हणते की अरे विशाल तरी सुद्धा मला थोडस तरी टेन्शन येते. विशाल म्हणतो की मॅडम आहो टेन्शन घेऊन कसे होणार, आणि पाण्यात पडल्याशिवाय आपल्याला कळेन का हातपाय कसे मारायचे ते? तेथे समोर एक पार्किंग दिसते, मी गाडी तेथे लावतो आणि तेथेच गाडी थांबतो. फार तर मी चहा घेण्यासाठी जाईन आणि तुमचे काम झाल्यानंतर तुम्ही मला फोन करा. आनंदी म्हणते की बरं ठीक आहे. आनंदी म्हणते की जायला निघते आणि विशाल तिला म्हणतो की मॅडम तुम्ही मुद्दा हा निकालात काढूनच या, आणि तुमच्यासाठी मी हा फुलांचा बुके सुद्धा घेऊन आलो. आणि तो बुके तो आनंदीच्या हातात देतो. तेव्हा आनंदी गाडीच्या खाली उतरते. तर इकडे सुखीही म्हणत असते की खडूस अरे तू लवकर ये, कारण आत्ता लगेच कल्याणीताई येईनच. आणि तेवढ्यात समोरून सुखीला आनंदी आलेचे दिसते. आनंदी सुखीला पाहते, दोघींना खूप आनंद होतो आणि लांबूनच एकमेकींना त्या हात करतात. आणि तेवढ्यात समोरून सार्थक सुद्धा तोच फुलाचा बुके घेऊन येतो. आनंदीचे त्याकडे लक्ष जाते आणि सार्थक सुखीला तो फुलांचा बुके दाखवत असतो. सुखी आणि सार्थक एकमेकांसोबत त्या बुकेकडे बघून खुशून हसत असतात. तर आनंदी विचार करते की सार्थक सर, सुखदा आणि सार्थक एकमेकांना मिठी मारतात. तर आनंदीला खूप वाईट वाटते, कारण सुखीचा जो बॉयफ्रेंड असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून सार्थक सर आहे हे तिला समजते. तेव्हा आनंदी त्या दोघांच्या जवळ येते आणि सार्थक भोवती ती फिरत असते.
फुलांचा बुके घेऊन तिला सार्थक बरोबरचे तिच्या आणि सार्थकच्या लग्नाचे क्षण आठवतात आणि लगेच त्या क्षणी ती तेथून गायब होते. तेव्हा सुकी म्हणते की हे बघ कल्याणी ताई, तर सार्थक म्हणतो की कुठे, तर समोर कोणी नसते. सुकी म्हणते की काय ही मुलगी, तर सार्थक म्हणतो की मला तूच म्हणली होती की ती आली म्हणून. सुकी म्हणते की अरे आता ती माझ्या नजरेसमोर होती आणि माहिती नाही की ती कुठे गेली म्हणून. अचानक ती गायब झाली तर आनंद इकडे पुढे येत असते आणि तिला सुखदा आणि सार्थक एकमेकांच्या मिठीत पडलेले ते सर्व क्षण आठवतात. तिच्या डोळ्यातून पाणी येत असते. आनंदीचे लक्षण असते आनंदी पूर्णपणे सुखदा आणि सार्थक एकमेकांच्या मिठीत पडलेले असतात तेच तिला आठवत असते. समोरून गाडी येते हे सुद्धा तिच्या लक्षात येत नाही आणि त्याच वेळेस विशाल समोरून पाहतो तर आनंदी येत असते म्हणून विशाल हसत असतो. तेव्हा लगेच समोरून एक गाडी येते आणि आनंदीला ती गाडी उडवते. आनंदी समोर जो बाजूला दगड असतो त्या दगडावर जाऊन पडते तर विशाल धावतच तेथे येतो. आनंदीच्या डोक्याला खूप मार लागलेले असते आणि त्यातून रक्त येत असते. विशाल धावतच आलेला असतो. विशाल धावतच आनंदीला उचलतो. सर्वजण तेथे धावतात. विशाल म्हणतो की मॅडम उठा, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. विशालच्या डोळ्यात पाणी येत असते आणि तो आनंदीला उचलतो आणि तो आनंदीला गाडीमध्ये घेऊन जातो. तर इकडे रुंदाही चहा घेत असते आणि शलाका धावतच येते आणि रुंदाला म्हणते की अगं आई, सार्थक आणि सुखदा घरात नाही म्हणून तोच लगेच रुंदाच्या हातातील जो चहा असतो त्या चहाने तिचे तोंड भासते आणि ती म्हणते की काय कुठे गेले ते. शलाका म्हणते की मला कसे माहिती असणार, मला काही ते सांगून जातात का. इतक्या घरभर शोधून मी त्यांची माहिती शोधून काढली मग त्याचा काय फायदा. तेव्हा रुंद म्हणते की वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा काय फायदा. शलाका म्हणते की उशिरा का होईना मला कळाले, परंतु तसेही मला झोपायचे होते म्हणून मी झोपले होते आणि उठल्यानंतर मी पाहिले तर ते दोघे सुद्धा घरात नव्हते. रुंद म्हणते की ते दोघे जण कुठे गेले असतील आणि ह्या सुखदाचा नक्की काय प्लॅन आहे ते मात्र नाही कळत. तेव्हा शलाका म्हणते की आई अगं तू टेन्शन घेतले तरी ते दोघे लवकर येणार आहे का. रुंद म्हणते की अगं बावळट, ते जर थेट देवळात गेले आणि दोघे तेथून लग्न करूनच घरी आले तर कळते ना आपण त्या दोघांना वेगळे करण्यासाठी काय केले ते. आपण इतका प्रयत्न केला तर व्याजासकट ती सर्व वसूल करेन. शलाका म्हणते की अगं आई समजा सार्थक त्या शलाकाला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला असेल तर. रुंदा म्हणते की तसे असेल तर ठीक आहे, परंतु आपल्याला कळायला हवे की ते दोघे नक्की आहे तरी कुठे. पण ते आपल्याला कसे कळेल, कुणाला विचारता येईल. त्यानंतर इकडे विशाल धावतच आनंदीला हॉस्पिटलला घेऊन येतो आणि आनंदीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेले असतात. तेव्हा तिच्यावर उपचार सुरू असतात तर इकडे विशाल खूप रडत असतो. एक नर्स बाहेर येते. विशाल तिला विचारतो की मॅडम त्या लवकर ठीक तर होतील ना. तर ती नर्स विचारते की तुम्ही त्यांना धडक दिली का. तर विशाल म्हणतो की नाही त्या दुसऱ्याने. तेव्हा नर्स विचारते की तुम्ही त्यांचे कोण लागतात. तेव्हा विशाल रडतच हात जडतो, प्लीज तुम्ही त्यांना काही होऊन देऊ नका, त्या नक्की बऱ्या होतील ना. तेव्हा नर्स म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मिसेसला काही होणार नाही आणि तुमच्या मिसेस आहे ना त्या. तेव्हा विशाल रडतच सांगतो की आमच्या आश्रमाच्या संचालिका आहे त्या, मी त्यांच्यासोबत काम करतो. तेव्हा नर्स म्हणते की आय एम सॉरी, तुम्ही इतकी काळजी करता म्हणून मला असे वाटले की त्या तुमच्या मिसेसच आहेत. तेव्हा विशाल पुन्हा हात जडतो आणि रडतच म्हणतो की तुम्ही प्लीज त्यांना काही होऊन देऊ नका. तेव्हा नर्स सांगते तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्ही रिसेप्शनवर जाऊन बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. त्यानंतर इकडे सार्थक आणि सुखदा घरी येतात. थोडे डिस्टर्ब असतात. सार्थक सुखदाला म्हणतो की आता मात्र काही होऊ शकत नाही. सुखी म्हणते की अरे सार्थक, इतक्या लवकर अशी हार मानून कसे चालेल. सार्थक म्हणतो की आपण तर प्रयत्न केलाच, परंतु तुझी कल्याणी फोन उचलत नाही तर मग आपण काय करणार. सुखी म्हणते की अरे सार्थक, ती कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असेल. सार्थक म्हणतो की तसे जर काही असते तर तिने आपल्यासाठी काहीतरी निरोप पाठवला असता, फोन केला असता, पण काहीच नाही. सुखी म्हणते की हे तर स्ट्रेंज आहे, परंतु कल्याणी ताई मात्र कधीही असे वागत नाही. मलाच कळत नाही की काय झाले असेल. सार्थक म्हणतो की कदाचित त्यांची सुद्धा आपलं लग्न व्हावे म्हणून इच्छा नसेल. कदाचित ती तुझ्या आई वडिलांना भेटली असेल, तिला त्यांचे म्हणणे पटले असेल. सुखी म्हणते की नाही सार्थक, मला तसे काही वाटत नाही आणि तसे जर असते तर तिने मला स्पष्ट सांगितले असते. तेव्हा सार्थक म्हणतो की कदाचित ती तिकडे आली सुद्धा असेल आणि मला बघून ती परत गेली असेल, कारण मी तिला आवडलो नसेल, असे सुद्धा होऊ शकते. सुकी म्हणते की अरे तुला बघून ती परत गेली असेल. आणि सुकी सार्थकचा हात धरते. मिस्टर सार्थक, तुम्ही स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहिलेत का, लाखो मुली तुमच्या लुक्सवर फिदा आहेत. सार्थक म्हणतो की सुखदा, यापेक्षा आपण जास्त काहीच करू शकत नाही, त्यामुळे जे काही आहे ते आपण स्वीकारूयात. कदाचित आपली हीच नियती असेल आणि तो बाय करून निघून जातो. सुकी ही सार्थक सार्थक करत असताना तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो विशालचा कॉल असतो.
चल म्हणतो की सुखदा मॅडम तर सुखी विचारते की अरे कल्याणीताई कुठे आहे आणि ती कॉल का घेत नाही. तेव्हा विशाल रडतच म्हणतो की मॅडम कल्याणी मॅडमचा अपघात झाला. ते ऐकून तर सुखदाला धक्काच बसतो. सिटी हॉस्पिटलला आहे त्या, प्लीज तुम्ही लवकर या. तेव्हा सुखदा धावतच जाते तर इकडे अण्णा हे देवाला अगरबत्ती लावत असतात आणि देवाला हात जोडून प्रार्थना करतात की देवा मनावरचे हे ओझे उतरून दे. आनंदीचा आणि या स्वप्नाशी काही संबंध नाही अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि असला तरी आनंदी यातून सुखरूप राहून दे. आणि तेवढ्यात अण्णांच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा तो विशालचा असतो. मालती फोन उचलते आणि विशाल विचारतो की हा मनोज दादांचा फोन आहे ना. मालती म्हणते की हो, पण तो फोन घरी विसरला आणि चौकात गेलेला आहे. आल्यावर सांगते पण मालती विचारते की तुमचे नाव काय. तर विशाल म्हणतो की मी विशाल बोलतो. तेव्हा अण्णा विशाल नाव ऐकल्यानंतर घाईने मालतीच्या हातातील फोन घेतात आणि विशालला म्हणतो की मी विशाल मनोजचा बाबा बोलतो. तेव्हा विशाल रडतच म्हणतो की काका अहो कल्याणी मॅडमचा अपघात झाला. ते ऐकून तर अण्णांना पूर्णपणे धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सार्थक आणि सुखदा हॉस्पिटलला आलेले असतात. सुखदा म्हणते की माझ्यामुळे आज कल्याणीताईची अवस्था झाली. सार्थक तू एकदा तरी पहा. आणि तिला नाशिकला यायचे नव्हते पण माझ्यामुळे ती आली, माझ्या कामासाठी आली म्हणून सुखदा खूप रडत असते. सार्थक तिला समजावतो की सुखी तू असे काय बोलतेस आणि चल आपल्याला त्याला भेटावे लागेल. तेव्हा सार्थक आणि सुखी आतमध्ये येतात तर नर्स येते असते. आणि आता आनंदी जेव्हा सार्थक समोर येणार का आणि सार्थक आनंदीला पाहणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.